पुढे 66 डिग्री, त्यानंतर पुढे 90 डिग्री. आता या पृथ्वीवरती जर का आपण पाहिलं तर एक सगळ्यात महत्वाचा जो आहे हा एक पट्टा आपल्याला दिसतो. हा पट्टा कोणता आहे? तापमानाचा पट्टा. त्यानंतर हा एक पट्टा आपल्याला दिसतो तो आहे समशीतोष्ण, आणि त्याच्यावर आपण पाहताय ठीक आहे. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट जर का आपण पाहिली, इकडे जर का सूर्य आहे नेहमी सांगा त्या सूर्याचे सूर्यकिरण जर का पडले इकडे इकडे काय होईल? आता हे सर्व पाणी आहे असं. आता इथे जमिनीचा भाग नाही, पाण्याचा भाग. पाण्यावरती आपण पाहतोय की या पाण्याचं बाष्प बनत आहे. बाष्प बनत आहे. आता इथे काय तापमान वाढ. तापमान वाढल्यानंतर पाणी काय करेल? या दिशेनं राईट. पाणी या दिशेनं राईट. पाण्यामध्ये काय झालं? तरी वाफ तयार झाली. वाफ तयार होऊन ती वर गेली तेव्हा तापमान वाढलं. आजूबाजू त्या ठिकाणी तापमान वाढलं म्हणजे दाब काय झाला? आपण आधी पण दाब कमी झाला. दाब कमी होतानाच पाणी जर का तापलं तर पाणी काय करेल? जिथे तापलेलं आहे तिथून ते दूर जायचं. मात्र पाणी दूर जाताना कुठे जाईल? तिकडे जाईल. इकडे जात असताना पाणी परत कुठे जाईल? पाणी पुढे कुठे जाईल? या ध्रुवाकडे. ध्रुवाकडे काय? इथे शीत कटिबंध. कुठं? शीत कटिबंध आहे. आता इथं पाणी इथपर्यंत आलेलं आहे आणि इथे थंड व्हायला लागलेलं. मग हे पाणी थंड झाल्यानंतर परत स्विंग होईल आणि परत स्विंग होताना कुठे जाईल? ते त्या ठिकाणी गरम आहे तिकडे. म्हणजे प्रवाह निर्माण झाला, याला दिशा निर्माण झाली. इथनं पाणी इकडे चाललं का बरं? पाण्याचं तापमान वाढलं. पाण्याचं तापमान वाढलं म्हणजे पाण्यामध्ये एनर्जी गेली. एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. म्हणून विषुवृत्तापासून ध्रुवाकडे पाणी वाहायला सुरुवात. हे पाणी गरम आहे आणि याच पाण्याला म्हणून आपण काय म्हणतोय? उष्ण पाण्याचा प्रवाह, किंवा यालाच आपण उष्ण सागरी प्रवाह असं म्हणतो. कुठपर्यंत? हे 66 डिग्री. 66 डिग्रीच्या पुढे जर का पाणी गेलं तर इथे ते थंड व्हायला लागते. थंड झालं की पाणी गरम होते आणि हा स्विंग होऊन परत तिकडे वाहायला येते. इथे वाहत येत असताना ते पाणी इथपर्यंत येईल आणि परत ते काय होईल? गरम व्हायला लागेल. परत ते तापमान तिकडे येईल. म्हणजे पाण्याचा फ्लो सुरूच राहील. कसा? विषुववृत्ताकडनं ध्रुवाकडनं विषुववृत्ताकडे. आता इथे दोन मार्ग आहे पाण्याचे. किती मार्ग आहे? दोन. पहिला मार्ग जो आहे तो कुठला आहे? विषुववृत्ताकडनं ध्रुवाकडे. हा मार्ग कसा आहे? उष्ण प्रवाह. कसा आहे हा? उष्ण प्रवाह. म्हणजे आपण पाहतोय की हे जर आपण पाहिलं तर याला आपण उष्ण प्रवाह असं म्हणतो. काय म्हणाला? उष्ण प्रवाह. आता इकडनं जर काही पाणी इथपर्यंत चाललंय त्याला आपण काय म्हणू? याला आपण शीत प्रवाह असं. आणि ही गोष्ट जी आहे ही अविरत सुरू असते. कशामुळे? तर आपल्याकडे असलेल्या टेम्परेचर किंवा उन्हाच्या कडाके. जर का इकडे थंड असेल आणि यातल्यात आपण पाहिलेलं की आपली पृथ्वी जी आहे ती अशीच न राहता ती कधी अशी सुटते कधी अशी सुटते ती आपण आताच पाहिली की आपल्याकडे कशी होते? ही एका वेळेला 23.5 डिग्री सुटते आणि सुटल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आता तिथे पाहिला सध्या हा इथून इथपर्यंत जो भाग आहे हा गरम झालेला आहे. जर का पृथ्वी सरळ असेल तर. पण जर का पृथ्वी अशी जर का थोडीशी फिरली इकडे काय होईल? हा जो भाग आहे हा इथे येईल. हा भाग जो आहे हा इथे येईल. म्हणजे इतका भाग सुद्धा तापायला नाही. हा भाग जर का तापायला लागला तर काय होईल? इथून प्रवाह निर्माण होऊन ते तिथपर्यंत म्हणजे प्रवाहाची लांबी वाढली. प्रवाहाची लांबी वाढल्यानंतर याच्या पुढे तर नाही जाणार असत. पुढे तर नाही जाणार म्हणजेच काय? इथून परत हे परतीचे प्रवाह येतील याला आपण शीत प्रवाह असं म्हणतो. आणि यामुळे आपण पाहतोय की समुद्रामध्ये उष्ण आणि शीत प्रवाहाचं कोलॅबोरेशन होते आणि त्यामुळे आपण पाहतो की पूर्ण पृथ्वी होतील असे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जिथे उष्ण प्रवाह आहे त्याच्या बाजूला कुठेतरी शीत प्रवाह असतो. हा प्रवाह निर्माण होण्यासाठी सर्वात महत्वाचं उदाहरण आहे कशाचं? सूर्यप्रकाशाचं आणि टेम्परेचर वाढलं. प्रवाह उष्ण प्रवाह